बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही, चिखलात मला पडायचंच नाहीये, आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर नहीं, इसमें कोई राजकीय भूमिका है नहीं है। अगर आप ज्यादा विश्लेषण करोगे तो उसमें जाने की जरूरत नहीं है। सिर्फ यही बात है कि तेजस्वी यादव जी हमारी एज के एक युवा नेता है, अच्छा काम चल रहा है, डिप्यूटी सीएम है बिहार के, और काम आगे लेके जाने को कुछ बातचीत हो सकती है, अच्छे कामों पे चर्चा हो सकती है। आपकी तरफ से क्या एजेंडा है मुख्य तौर पे? नहीं, मेरा यही एजेंडा है कि काफी दिनों से हमारी बात फोन पे चलती रही है, जब हमारी सरकार थी और तब वो वहाँ विपक्ष में थे, तो एक दूसरे को एक सलाह मशवरा चलता रहता था। तो आज पहली बार शायद हम मुलाकात करेंगे और यही बात होगी, काफी सारे विषय है, पर्यावरण है, क्लाइमेट क्राइसिस है, इन पे सारे पे बात हो सकती है, इंडस्ट्रीज पे। पण एक बालकटा आज मला सकाळी जी बातमी ठळक ऐकू आली ती होती की आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द झालेली आहे, बरोबर ना? आणि ते एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे। म्हणजे तुम्ही बघा, राज्यात ओला दुष्काळ आहे, राज्यात बेरोजगारी वाढत आहे, राज्यात लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, पण ह्या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला महाराष्ट्रासाठी एक तास पण नाहीये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी। गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत, म्हणजे पहिले आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं, पण कुठेही महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे अर्धा तास देखील नाहीये। नाही, बरोबर आहे। आता काय झालेलं आहे की मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहे, दुसऱ्या राज्याबद्दल आपत्ती नाही तिथे जाऊन प्रचार करावा, पण महाराष्ट्राचं देखील मंत्रिमंडळाची बैठक जी गरजेची असते, जसं मी सांगितलं ओला दुष्काळ असेल, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक आहे ती रद्द झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत। आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक तास जर दिला तर चुकीचं झालं नसतं काही, असं मला वाटतं। जिस राज्य में हमारे पहले विधायक को लेके गए, फिर इंडस्ट्रीज को लेके गए, आज वहां पूरा कैबिनेट गया है। दुख इस बात के नहीं है कि प्रचार हो रहा है, प्रचार तो होना जरूरी है, हर एक पक्ष को अधिकार है प्रचार करने का, लेकिन महाराष्ट्र की जो विधिमंडल है, महाराष्ट्र की जो मंत्रिमंडल है, कैबिनेट है, उसकी बैठक तो होना जरूरी है, महाराष्ट्र के लिए एक घंटा तो निकाल सकते हैं। आदित्य, भाजप विरोधी जी विरोधकांची जी मोड बांधायचे नेतृत्व आता आदित्य ठाकरे? नहीं, ह्याच्यात तुम्ही थर्ड फ्रंट वगैरे जास्ती आता जाऊ नका। आज आम्ही अनेक दिवस फोनवर वगैरे चर्चा करत होतो, एवढीच बैठक आहे। थर्ड फ्रंट किंवा वेगळं काही ह्याच्यात होत आहे का आता मी त्याच्यावर काही सांगू इच्छित नाही, मोठे नेते त्याच्यावर चर्चा करतील, पण आज ही भेट जी आहे ती स्पष्टपणे दोन तरुण लोकांमध्ये आहे, 32-33 आमचं वय आहे, त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे, थोडं कामावर चर्चा होऊ शकते। ज्या लालू प्रसादांनी राम मंदिराचा रथ अडवला होता त्यांच्याच मुलाला जाऊन आता तुम्ही भेटणार, हेच बाळासाहेबांचं? मला वाटतं ज्यांनी पीडीपी सोबत युती केलेली त्यांनी आमच्यावर टीका करू नये, ज्यांनी इतर लोकांनी त्यांच्यावर टीका केलेली, त्यांच्या सोबत युती केली अन्य राज्यांमध्ये, त्यांनी आमच्यावर टीका करू नये। कर्नाटकातल्या 25 गावांवर दावा सांगितलेला आहे, एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या दृष्टीनं कालच बैठक घेतली 2 दिवसापूर्वी, आणि आज कर्नाटकचा सीएम मात्र 25 गावांवर दावा सांगतोय। जे राज्यपाल महाराष्ट्राचे असूनही महाराष्ट्राचा सतत अपमान करत राहतात त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवू आम्ही? आणि म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे त्यांची स्पष्ट भूमिका काय, त्याच्यावर पुढे ठोस कारवाई काय होणार, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोर्टात त्याच्यात पुढे काय आपण पावलं टाकतो हे महत्वाचं। पण जसं मी सांगितलं ना की जे राज्यपाल आमच्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचाच अपमान करतात त्या सरकारकडून काय अपेक्षा राहू? आदित्य ठाकरे स्वतः बोलत होते, बिहारचा दौरा त्यांचा चर्चेमध्ये असताना या भेटीगाठी नेमक्या तेजस्वी यादव यांच्यासाठी कशासाठी या संदर्भामध्ये बोलत असताना, यापूर्वीपर्यंत आम्ही एकमेकांशी फोनवरून बोलत होतो, एकमेकांना सल्ला दिला जात होता, मात्र प्रत्यक्षामध्ये भेटण्यासाठी जात असल्याचं आणि थर्ड फ्रंट संदर्भामध्ये कुठलीही चर्चा होणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना थेटपणे सांगितलं। तर आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा हा सध्या चर्चेचा विषय, तर दुसरीकडे राज्यातली मंत्रिमंडळाची असलेली बैठक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यावरती देखील आदित्य यांनी थेटपणे टिप्पणी केलेली आहे। तर आज दुपारी 3 वाजता बिहारमध्ये गेल्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी देखील ते जाऊन थेटपणे चर्चा करणार आहेत। तर बिहार दौऱ्यावरती गेल्यानंतर मात्र काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण त्या ठिकाणी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। तर विरोधकांची मोठ बांधण्याची तयारी आहे का असा प्रश्न ज्यावेळेला आमच्या प्रतिनिधींनी विचारला त्यावेळेला त्या संदर्भात इतक्यात बोलणं शक्य नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तर गुजरातमधील
प्रचारासाठी दौरा रद्द करण्यात आलेला होता. सरकारकडे राज्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांनी सध्याच्या सरकारवरती टीका केलेली आहे. राज्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याकडे देखील आदित्य यांनी लक्ष वेधलेलं आहे. तर गुजरातमधील प्रचारासाठी बैठक रद्द करणं याविषयी देखील विशेष टिप्पणी त्यांनी यावेळेला माध्यमांशी बोलताना केलेली आहे. तर बिहार दौऱ्यावरती जात असताना तेजस्वी यादव यांच्यासोबत असलेली एकंदरीतच भेट ही अतिशय महत्वाची आणि या दौऱ्यासंदर्भातच अगदी काही क्षणांपूर्वी संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. याच्याकडे बिहार दौरा म्हणून बघू नका. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, तरुण नेते आहेत, युवा नेते आहेत. तुम्ही बिहार दौरा म्हणून न बघता त्याला एक राष्ट्रीय दौरा म्हणून त्याला महत्त्व दिलं पाहिजे. या देशामध्ये जे तरुण प्रमुख नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्य बरं का अनेक विभाग काम करत आहेत, तेजस्वी यादव ह्यांनी नितीश कुमार यांच्या मदतीनं बिहारमध्ये राजकीय परिवर्तन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5 वर्षापूर्वी केलं होतं, आता परत एकदा आम्ही करण्याच्या तयारीमध्ये आहोत. तर या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर मुनगंटीवारजी, यावेळेला आदित्य यांचा दौरा जो आहे तो पाहिला जातोय, तर दुसरीकडे संजय राऊतांनी या संदर्भातली प्रतिक्रिया देताना विशेष टिप्पणी केलेली आहे की दोन महत्त्वपूर्ण नेते एकमेकांना भेटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काय आपली प्रतिक्रिया त्यांच्या या दौऱ्यावर? नाही, त्यांचा दौरा मला माहित नाही आणि आदित्यजी बिहारमध्ये गेलेत एवढं ऐकून आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. बर. आणि बिहारमध्ये जाऊन मुंबई कॉर्पोरेशनसाठी बिहारी लोकांची ते मदत घेत आहे. म्हणजे पहिल्यांदा बिहार हे त्यांच्यासाठी शत्रू राज्य होतं, आता मात्र त्यांच्या लक्षात आलं की यांची मदत घेतल्याशिवाय मुंबई कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकण्याची जी शक्यता आहे ती शक्यता लक्षात घेऊन आता बिहारमध्ये जाऊन बिहारी मतदारांना अशा पद्धतीने आकर्षण करण्यासाठी ते केले आहे. तुम्हाला माहित असेल की मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 14,50,52,000 मतं होती आणि शिवसेनेला 14,45,000 मतं होती, पण त्यांच्या 84 जागा आल्या, आमच्या 82 आल्या. पण या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांची शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र येऊन महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकण्याचा निर्धार केलाय आणि त्यांनी निर्धार केलाय, कारण त्यांना सत्ता सोडायची नाहीये. जनता ठरवेल ते निश्चित होणार आहे, जनतेने जागा कौल दिला त्याच्या बाजूनी निकाल लागेल, पण त्यांचा महाराष्ट्राच्या जनतेवर आता विश्वास कमी आहे. आता ते बिहारच्या माध्यमातून मदत करून जिंकण्याची तयारी करतात. बरं, बिहारच्या माध्यमातून ते मदत करतायत असं आपलं म्हणणं आहे, मात्र दुसरीकडे त्यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सरकारनं जी बैठक आज रद्द केलेली आहे ते गुजरातच्या त्या ठिकाणी असलेल्या प्रचारासंदर्भामध्ये निर्णय घेत राज्यातल्या जनतेचं काहीही या सरकारला घेणं देणं नसल्याचाही आरोप करतात यावेळेला आदित्य ठाकरे. त्यांचा आरोप करताना त्यांना पॉलिटिकल अल्झायमर झाल्यासारखा आरोप आहे. त्यांना हे माहीत नाही की निवडणुका नसताना मागच्या सरकारमध्ये कितीदा कॅबिनेट व्हायचं, यांनी तर अधिवेशनाच्या अधिवेशन घेऊ दिले नाहीत. कॅबिनेट तर सोडा, जनतेचं प्रश्न सोडवण्याचं जे सर्वात महत्वाचं आयुध आहे ते म्हणजे अधिवेशन. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येतात, वर्षाला 5 दिवस अधिवेशन सुद्धा घेतलं नाही आणि ते कॅबिनेटवर बघायला निघाले. मला असं वाटतं की हे पॉलिटिकल अल्झायमर आहे, ही राजकारणामध्ये विस्मरण व्हायचा हा आधार आहे. त्यांच्या कॅबिनेटची जरा यादी काढा आणि ते देत नसतील तर मी काढायला सांगतो. बरोबर आहे. कोणत्याही निवडणुका नसताना जर तुम्ही कॅबिनेटमध्ये घेत नव्हता याचा अर्थ काय? असा आहे की कॅबिनेट हे गुजरात निवडणुकीमुळे नव्हे तर विषयाची सूची तयार करावी लागते. कॅबिनेट याचा अर्थ काय? विषयाचे निर्णय ताबडतोबच या सरकारमध्ये होत असल्याने प्रलंबित विषय जशी येतील तसे निर्णय होतात आणि या कॅबिनेट नसल्याने आता काहीतरी राज्याचा विकास थांबला असं म्हणणं हास्यास्पद आहे. आणि मला वाटतं की असं टीका करण्यासाठी म्हणून चांगले मुद्दे शोधले पाहिजे ज्याच्यात सत्यता आहे. टीका करायची म्हणून कधी सांगायचं की हे उद्योग निघून गेले, मग आपल्याला लक्षात यायचं की ते उद्योग कधी आलेच नव्हते, कपोकल्पित कथा करायच्या, अफवा पसरवायच्या, दंतकथा पेरायच्या, हे जे काही लोकांना हाताशी धरून जे चालू आहे
हे गैर आहे, हे बरोबर आहे, राजकीय अल्झायमर झालेला आहे आणि त्या पोटीच अशा प्रकारचे आरोप करत असल्याचं आपलं म्हणणं आहे. सुधीर भाऊ धन्यवाद. न्यूज 18 लोकमत बरोबर आपण बोललात त्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शंभुराज देसाई, राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष होत असल्याचं आदित्य ठाकरे यावेळेला म्हणतात आणि त्यामुळेच महत्वपूर्ण बैठका देखील रद्द केल्याचा थेटपणे आरोप सरकारवरती ते यावेळेला करतात. शंभुराज, आता त्यांना आरोप करण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलंही दुसरं काम आता राहिलेलं नाही. मी आता माननीय वनमंत्री मुनगंटीवार साहेबांची रिॲक्शन ऐकत होतो, त्यांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे की वेळोवेळी मंत्रिमंडळाच्या बैठका होतात. आता 5-6 मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी झालेली आहे. सर्व महत्वाचे विषय या बैठकीमध्ये आपण चर्चा करून निर्णय केले आणि त्याच्यानंतर सुद्धा दैनंदिन 18-18 तास सीएम साहेब डिप्टी सीएम साहेब काम करत आहेत. राज्याचे हिताचं काम, राज्यातलं दैनंदिन काम कुठलंही थांब. आता सुद्धा आम्ही मंत्री सगळे मंत्रालयात आहोत, आपण आपल्या विभागाचं आम्ही काम करतोय. त्यामुळं आपल्या काळात किती बैठका झाल्या आणि आपल्या काळात कशा पद्धतीनं गती होती का प्रशासनाला हे स्वतःहून बघा म्हणावं. जरा टीका करायची म्हणून केवळ आमच्यावरती टीका करू नका. हे सरकार किती गतीनं काम करते, किती लोकहिताचे निर्णय घेते, जनकल्याणाचे निर्णय घेते हे सगळे लोकांपर्यंत गेलेत, लोकांना हे मान्य आहे, माहिती आहे. आणि मग आता केवळ विरोधी पक्षात आपण आहोत, मंत्रिमंडळाची बैठकच घेतली नाही. दर आठवड्याला एक मंत्रिमंडळाची बैठक होती आहे, 3-3 तास मंत्रिमंडळाची बैठक चालते. ऑन व्हीसीवर नाही चालत, समोरासमोर सगळे मंत्रिमंडळ अख्खं उपस्थित असतं कॅबिनेट हॉलमध्ये, मंत्रालयामध्ये. त्यामुळं केवळ टीका करायची म्हणून तिने टीका करू नये. सुधीरभाऊ, माननीय सुधीरभाऊ म्हटले तसं काही समजा त्यांना पॉझिटिव्ह सजेशन द्यायचे असतील तर जरूर त्यांनी द्यावेत. पण हे सरकार गतीनं काम करते, कुठलंही काम थांबलेलं नाही, उलट मागच्या पेक्षा दुप्पट तिप्पट वेगानं आम्ही काम करतो. बरोबर आहे, म्हणजे थेटपणे जे आरोप करण्यात येत आहेत त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं आपलं म्हणणं आहे. अतिशय वेगानं सध्याचं सरकार काम करत असल्याचं शंभुराज देसाई म्हणाले. धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डी दौऱ्यावरती जाणार आहेत. दुपारी 1 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह कुटुंब साईबाबांचं दर्शन घेतील. साईबाबांचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा मुंबईला परतणार आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. साई दर्शनाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचा शिर्डीमध्ये दुसरा कुठलाही दौरा नाही आहे. दरम्यान आज रद्द केलेल्या या सर्व बैठका पुढे घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते साई दर्शनाला हजेरी लावणार आहे. आज सहपरिवार ते शिर्डीमध्ये येणार आहेत. साधारण दुपारी 1 ते मुंबईवरनं हेलिकॉप्टरने शिर्डीमध्ये पोहोचणार आहेत. शिर्डीच्या साई संस्थांच्या हेलिपॅडवरती त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर ते या ठिकाणी साई मंदिरामध्ये पोहोचणार आहेत. या 4 गेटमधून त्यांचा प्रवेश होणार आहे आणि सपत्नीक ते साईबाबांचं दर्शन घेतील. साईबाबांची पाद्यपूजा केल्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं एक मोठा उत्साह इथे बघायला मिळतो आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते देखील त्यांना भेटण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी उत्सुक आहेत. पोलिसांची जी तयारी सुरू झालेली आहे आणि 1 मुख्यमंत्री शिर्डीमध्ये दाखल होतील. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. बारसू रिफायनरी संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली आणि या बैठकीला हजर असलेल्या उद्धव पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतलेली आहे. आम्ही रिफायनरीचे राजापूर नगरीमध्ये स्वागत करू, पण आपण दिलेल्या 5 प्रमुख मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि दुर्दैवानं या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात उतरावं लागेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राजापूर तालुक्यामध्ये बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेचा मुद्दा पुढे आला आणि त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्या संबंधीच्या बैठकीचं आयोजन केलं. त्या बैठकीला स्वतः मी लोकांनी हजर होतो आणि त्या ठिकाणी राजापूर तालुक्यातले स्थानिक लोकांची जी भूमिका होती ती भूमिका त्या बैठकीमध्ये मी मांडली. प्रामुख्याने प्रकल्प येणार असेल तर स्थानिक जनतेच्या वतीने त्या ठिकाणी तरुण तरुणांना रोजगार मिळावा हा एक मुद्दा महत्वाचा होता. तर आज दिवसभरात आणखी कुठले महत्वाचे मुद्दे असतील, मुद्दा महाराष्ट्राचा, जाणून घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर.